महाराष्ट्र आणि ओडिशा मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं यश साजरं करण्यासाठी भाजपा आज साजरा करत आहे विजय उत्सव। विजय उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपानं केलं बैठकीत चिंतन तर आज शिवसेनेची मंथन बैठक। काँग्रेसला राज्यातली सत्ता अस्थिर करायची आहे त्यामुळेच मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिलेत, याचा भाजप आणि शिवसेनेनंही विचार करावा नितीन गडकरी। कोणत्याही परिस्थितीत सत्तेसाठी काँग्रेसची हातमिळवणी करणार नाही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती। जनभावनेचा आदर करून मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपानं एकत्र यावं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतली इम्फाळमध्ये सभा। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 5 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर अनेक विषयांवर करणार द्विपक्षीय चर्चा। भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असून जागतिक अर्थकरणात मोठे चढउतार झाले तरी भारतावर त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मत। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कराचा भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या संबंधित शाखांची मान्यता रद्द करण्याचा केंद्र सरकारचा इशारा। भटक्या विमुक्तांच्या पारंपरिक व्यावसायिक कला जोपासण्यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करणार कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती। अफगाणिस्तानच्या महसूल अधिकाऱ्यांनी घेतलं नागपूरच्या प्रत्यक्ष कर अकादमीत प्रशिक्षण। माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे चंद्रपूर इथं आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला सुरुवात, जगभरातल्या निवडक 33 माहितीपटांचं प्रदर्शन। सिरियात दहशतवाद्यांनी अलबाब शहरातल्या सोसियान गावात केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 60 जणांचा मृत्यू। मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल। पुणे क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 333 धावांनी दणदणीत विजय।